तर आम्ही 12 जनवरी 2024 मध्ये आम्ही पहिला लोकसभा मतदारसंघाचा हा पहिला उमेदवार शकील सावंत म्हणून आम्ही जाहीर केलं होतं. शकील सावंतच्या नावानं जेव्हा आम्ही जाहीर केलं होतं तेव्हा आम्ही सांगितलं होतं की कोकण प्रादेशिक पक्षाच्या वतीनं पूर्ण कोकणात 12 उमेदवार रिंगणात उतरणार आहेत आणि आमचा जो रजिस्ट्रेशनचा जो प्रोसेस होता तो केंद्र निवडणूक आयोगाकडे प्रलंबित होता. कम 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 आय लव्ह प्लीज डोंट से नो बेबी कम 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 आय लव्ह. वी गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छे अच्छों को ठंडा करे. वी गार्ड एयर कूलर्स लॉन्ग लास्टिंग कूलिंग. पण इन मीन टाइम जेव्हा मी 12 उमेदवार जाहीर केलं होतं तेव्हा इकडचे जे प्रस्थापित नेते आहेत त्यांना कदाचित पोटदुखी धोकादुखी झाली असेल, कारण एक कोकण प्रादेशिक पक्षाला पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण कोकणात इनफॅक्ट चांगलं प्रतिसाद भेटत होतं. कोकणी जनता म्हणत होती की आपण एक राजकीय प्लॅटफॉर्म दिलात जेणेकरून त्या राजकीय प्लॅटफॉर्ममुळे कोकणाच्या जनतेचा आवाज बुलंद होतोय. हे सर्व बघून आम्हाला चांगला प्रतिसाद भेटत होता म्हणून कुठेतरी हे नेत्यांनी केंद्र निवडणूक आयोगाकडे काळी केलं जेणेकरून आमचा रजिस्ट्रेशन जो आहे तो विलंब झालेला आहे. त्या रजिस्ट्रेशनमुळं विलंब झाल्यामुळं आम्ही जो एक उमेदवार जाहीर केला होता शकील सावंत यांची उमेदवारी आम्ही कंटिन्यू ठेवली आणि पहिल्याच दिवशी निवडणूक फॉर्म भरायच्या दिवशी 12 एप्रिलला आम्ही फॉर्म भरलं आणि फॉर्म भरून आम्ही चिन्हची मागणी केली होती माईक म्हणून, कारण कोकणाचा आवाज बुलंद करायसाठी हा माईक एक चांगला प्रतीक असतो म्हणून एक माईक म्हणून आम्ही मागणी केली. ती माईक आम्हाला काल चिन्ह हे आम्हाला अपक्ष उमेदवार शकील सावंत आणि कोकण प्रादेशिक पक्षाच्या पुरस्कृत उमेदवार शकील सावंत यांना माईक म्हणून काल रत्नागिरी जिल्ह्याचे रिटर्निंग ऑफिसर यांनी आम्हाला देण्यात आलं. आणि या दरम्यानच जेव्हा आम्ही प्रचार करत होतो तेव्हा पूर्णगडच्या भागात आणि वेगवेगळ्या इतर रत्नागिरी जिल्ह्यातसुद्धा फिरताना प्रचार करताना वेगळ्या सर्व ग्रुप्समध्ये पर्टिक्युलरली उद्धव ठाकरे शिवसेना या ग्रुपमध्ये वेगवेगळे त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांचे पदाधिकारी असं मेसेज व्हायरल करत होते की शकील सावंत हा उमेदवार यासाठी दिलेला आहे की अप्रत्यक्षपणे त्यांना जर मतदान गेलं मुसलमान समाजाचं तर ते अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करतायत म्हणून त्यांना अजिबात इथे यायला द्यायचं नाही, प्रचार करायला फिरायला द्यायचं नाही आणि आम्हाला धडा शिकवा अशा पद्धतीनं व्हायरल मेसेजेस नदीम सोलकर म्हणून या व्यक्तीच्या नावानं फिरत होते. म्हणून आम्ही SP साहेब रत्नागिरी जिल्ह्याचे त्यांना आम्ही विनंती केली की आमच्याकडे तेवढे कार्यकर्त्याचे फौज नाही आहे, कारण इकडे जो रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये जो राजकारण एवढं गलिच्छ पद्धतीनं राजकारण सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये दगडफेकसुद्धा झालेली आहे 2 गटात, चिपळूणमध्ये सुद्धा झालं होतं, तशा पद्धतीचं आमचं राजकारण नाही आहे. आमच्या विकासांच्या मुद्द्यांवरती राजकारण आम्ही आणि राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण कोकणाला चांगलं घडवायसाठी आम्ही राजकारणात उतरलेलो आहोत. आम्ही एक सुशिक्षित वर्ग आहोत, आम्ही एक व्यावसायिक आहोत, चांगल्या पद्धतीनं कसं कोकणाचा विकास होईल ज्याच्यावरती कोणत्याही दोघ्याही उमेदवारांचं लक्ष नाही आहे. एक महाविकास आघाडीचे किंवा इंडिया ब्लॉकचे फक्त संविधान बचाव हे नारा घेऊनच जनतेसमोर घेऊन चाललेत, त्यांच्याकडे विकासाचा कोणताही विजन नाही आहे. महायुतीला लास्ट डे 19 तारखेला 19 एप्रिलला लास्ट डे त्यांना फॉर्म भरायला एक तेवढापासून त्यांच्याच आपसातच एवढं भांडण होत होतं की कोणाला उमेदवारी भेटेल. त्याच्यावरतीच कोणालाही ह्या दोघांना महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो कोकणाचा विकासाचा विजन त्यांच्याकडे नाही आहे. म्हणून आम्ही एक अपक्ष उमेदवार म्हणून कोकणाचा विकासाच्या मुद्द्यांवरती कोकण प्रादेशिक पक्ष आता जनतेसमोर जाते.
म्हणून हे आमच्यावर जे खोटे आरोप लावण्यात आले की आम्ही कोणाला अप्रत्यक्षपणे मदत करतोय हे पूर्ण खोटं आहे. आम्हाला असेही फोन आले की तुमच्या मुलं भाजप किंवा मोदी सरकार बनेल, म्हणजे एक सीट वरती अवलंबून आहे का की मोदी सरकार बनेल की नाही, हा प्रश्न तुमच्या माध्यमातून मला या सर्व आमच्यावरती आरोप करणाऱ्या लोकांच्या वरती बोलायचं आहे. त्याही सोबत आता आमच्या समोर जे तुम्ही उमेदवार बघतायत, 10 वर्ष मुंबई गोहा महामार्ग या विषयावरती 10 वर्ष झाले आपले विद्यमान खासदार आहेत, एकदाही त्यांनी संसद मध्ये कधी हा विषय मांडलेला नाहीये. आणि आताचे महायुतीचे जे मंत्री आहेत नारायण राणे साहेब, त्यांनीही सुद्धा एकदाही मुंबई गोवा महामार्गासंदर्भात कुठलाही पाठपुरावा केला नाही. आणि आता ह्या इलेक्शनच्या माध्यमातून सर्व व्हिडिओज व्हायरल होत आहेत की आम्ही मुंबई गोवा महामार्गासाठी असं पाठपुरावा केलं, तसं पाठपुरावा केलं, हे खोटे त्यांचे प्रचार आहेत. माननीय उच्च न्यायालयाने माझा याचिका जेव्हा दाखल झालं आणि माझ्या याचिकेच्या माध्यमातून हा महामार्गाचा प्रगती आहे हे खरी वस्तुस्थिती आहे. आपल्या सर्व पत्रकार आणि सर्व कोकणवासींना सुद्धा हे खरी वस्तुस्थिती काय आहे ते माहीत आहे. आणि त्याच्यानंतर हे साधं आपल्या रत्नागिरी चा बस डेपो असो किंवा चिपलूणचा बस डेपो असो किंवा एक छोट्या लांजाचा बस डेपो असो, तो एक छोटे प्रोजेक्ट 2.5 कोटीचे 10 कोटीचे ते पूर्ण प्रोजेक्ट होत नाही आहे. आपण बारामतीला जर बघितलं बस डेपो, तो बारामतीचा बस डेपो एक विमानतळाला लाजवेल अशा पद्धतीनं बारामतीचा बस डेपो होतोय. हेच कुठेतरी दाखवतोय की पश्चिम महाराष्ट्राचे नेते पश्चिम महाराष्ट्राचा डेव्हलपमेंट करतायत पण कोकणाचा डेव्हलपमेंट करत नाहीये. म्हणून कोकणावर सातत्याचा अन्याय करतायत आणि दुजाभाव करतायत आणि कोकणाला फक्त विकायचं काम हे पश्चिम महाराष्ट्राचे नेते करतायत आणि जे हे सर्व जे प्रस्थापित नेते आहेत ते त्यांची दलाली करतायत. म्हणून एक कोकण प्रादेशिक पक्षाच्या वतीनं कोकणाचा आवाज बुलंद करायचं काम आम्ही करणार आहोत. कोकण प्रादेशिक पक्षाला माईक हा चिन्ह भेटलेला आहे. शकील सावंत यंदा निवडून येतील आम्हाला खात्री आहे. आम्हाला जेव्हा आम्ही प्रचारमध्ये जातो तेव्हा आम्हाला जनता म्हणतायत की बदल हवंय आणि एक नवीन परिवर्तन पाहिजे. हे दोघे जे महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो, ते देशात काही असेल त्याच्यानं काय आम्हाला लेणं देणं नाही आहे, पण कोकणाची जनता म्हणते की ह्या दोघांना आम्ही कंटाळलेले आहोत. म्हणून शकील सावंत सारखा व्यक्ती एक चांगला सुसंस्कृत कोकणाचा संस्कृती पुढे घेऊन जाणारा व्यक्ती आहे, त्यालाच आम्ही मतदान देणार आणि त्यांनाच यंदा येऊन खासदार बनवणार. आणि आम्हाला एक चिन्ह जो भेटलेला आहे त्या माईकचा चिन्हचा वापर करून आम्ही कोकणाचा आवाज कसं बुलंद करायचं यासाठी मी पूर्ण लक्ष घालणार. आणि येत्या 4 जूनला तुम्हाला समजेलच की शकील सावंत हे चांगल्या मताधिक्यानं निवडून येतील, मला खात्री आहे. त्याचं कारण आता तुम्ही लोकांनीच विचारायला पाहिजे की तुम्ही कारण हे का निवडून देताय. कारण हे फक्त इमोशनच्या माध्यमातून की कोकण आता हे काय झालंय, फक्त संविधान 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 वाचवत असं हे चाललंय. हे संविधान वाचवायला हे नेत्यांची गरज नाहीये, हे आपण सर्व कोकणवासियांची आपल्या जनतेची याच्यामध्ये आपलं जिम्मेदारी आहे की संविधान कसं वाचवायचं. आणि त्यांना निवडून का देतायत हे आत्ता त्यांच्याकडे पर्याय नव्हता, आता एक चांगलं पर्याय शकील सावंतच्या वतीनं आपण देतोय, तर जनता त्या पर्यायाचा वापर करेल मला खात्री आहे. बघा, मी आज उभा ह्याच्यासाठी आहे की मी एवढं गावगाव फिरतोय, म्हणजे 12 जानेवारीच्या आधीपासून मी हे सर्व बघतोय की आज कोकणामध्ये एवढा पाऊस पडतो, मग मार्च एप्रिल मेला पाण्याची का टंचाई. रस्ते विद्यापीठ नाही, सिव्हिल हॉस्पिटलची हालत बघा काय येते तुम्हाला. म्हणजे एक गरीब माणूस वाडीमध्ये राहणारा, त्याच्या खिशात 500 रुपये नसले तो कुठे जाणार, तो ट्रीटमेंटला कुठे जाणार, तो एक ॲम्ब्युलन्स पण नाही बोलू शकत. आज तुम्ही पण कोकणातली लोक आहेत, तुम्हाला पण माहिती आहे विकास झाला नाही आहे. खाली बाली किल्ला, बाली किल्ला, कोकणाचा बाली किल्ला, खाली बाली किल्लाच खाली नाव पडलं, बाली किल्ल्यासाठी काय केलं नाही, काय केलं आजपर्यंत बाली किल्ल्याच्या मुलांसाठी, काय केलं, एक विद्यापीठ नाही बनू शकले. सरकारी हॉस्पिटल तर बघा तुम्हाला औषध नाही आहे, ट्रीटमेंट पण नाही आहेत. एवढी सुंदर मांडवी आहे, तुम्ही एक फॅमिली घेऊन जावा, तुमची 16 वर्षाची मुलगी सांगितलं की मला वॉशरूमला जायचं आहे, ती कुठे जाणार,
त्यांचा सर्व प्रोग्राम अर्ध्यावरनं सोडून त्याला कुठेतरी हॉटेलला घेऊन जायला लागतं. ही परिस्थिती आहे आज कोकणाची आणि रत्नागिरीची. आज सावंतवाडीपासून चिपळूणपर्यंत तुम्ही बघा परिस्थिती काय आहे. आज आपल्याकडे एवढे क्रिस्टल बीच आहेत, का नाही आपण चांगले रिसॉर्ट बनवू शकतो, का नाही CRZ काढू शकतो. आजपर्यंत तुमचे जे खासदार होते 2 वेळा निवडून आलेले, का नाही संसदमध्ये बोलले. आज बाजूचं स्टेट गोवाच बघा तुम्ही की किती टुरिस्टवर पैसे बनवत आहेत. आपण का नाही म्हणू शकत, आपल्याकडे त्यांच्यापेक्षा चांगले बीच आहेत, क्रिस्टल बीच आहेत. आजपर्यंत तुम्हाला चांगला नेता भेटला नाहीये कोकणासाठी. तुमच्याकडे चांगली संधी आहे, ही संधी 5 वर्षामध्ये एकदा येते आणि तो वट तुमचा फुकट घालवू नका. मी कोकणच्या जनतेसाठी उभा राहतोय, येणाऱ्या मुलांच्या भविष्यासाठी उभा राहतोय आणि मला कोकण चांगला विकास करायचा आहे. म्हणून तुमच्या हात जोडून सांगतोय की ह्यावेळी प्रचंड सर्व लोकांना घरातनं बाहेर पडा आणि शकील सावंतला वोट करा. शकील भाई, तुम्ही अचानक जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्राम पंचायत, विधानसभा सोडून डायरेक्ट आपण लोकसभेत उडी मारताय, ह्या मागचं नेमकं कारण काय होतं? अचानक बाहेर येण्याचं कारण काय? आपल्याकडे काही राजकीय पार्श्वभूमी नाही, अचानक आपण विधानसभा सोडून डायरेक्ट लोकसभेत उडी मारताय. बघा परिस्थिती, बघा परिस्थिती तुम्ही बघा. तुम्ही स्वतः कोकणातले आहेत, आज आलिमिया भाई स्वतः कोकणातले आहेत, त्यांना सांगायचं की कोकणाचा विकास झालाय. कोकणाचा विकास नाही झालाय म्हणून मी अचानक गोळी टाकली. मी अगर स्टेपवर जाईन, चला मी म्युन्सिपाल्टीची इलेक्शन लढतोय, पंचायतची लढतोय, त्याच्यानंतर आमदारीची लढतोय, त्याच्यानंतर एवढा वेळ आता आहे नाही कोणाकडं. एक फिल्म स्टार डायरेक्ट अगर लोकसभेच्या इलेक्शन उभा राहिला तर ठीक आहे, शकील सावंत उभा राहिला तर काय पोटात दुखलं तुमच्या? ओ बघतात, पण लोकांना समजतंय ना, लोकांना समजतंय की हे किती मोठं विजन केलं आहे. आज तुमच्या समोरच बघा ना. हा ओ, पण तुम्ही संधी जधी द्याल तधी तुमचा विकास होईल ना. तुम्ही तेच नेता, तेच पक्ष निवडून द्याल. मग हो, पण आम्ही सोशल मीडियाच्या हिशोबान, आम पेपर न्यूज पेपरच्या हिशोबान, तुमच्या हिशोबान आम्ही चाललोय, लोकांकडे जातोय. आज मी गाव गाव फिरतोय, लोक बोलतायत की आपल्याला बदलाव पाहिजे. आज मी स्वतः गाव गाव फिरतोय आणि लोक म्हणतायत की आम्हाला बदलाव पाहिजे आणि तुम्हाला 4 जूनला रिझल्ट भेटणार त्याचा की मी किती मतं घेणार ते. जर एक प्रस्थापित नेत्याचा मुलगा विदाऊट एनी बॅकग्राऊंड तो जर उभा राहिला तर हाच प्रश्न तुम्ही विचारता का त्यांना? काय काय होतो तसं काहीच. आता मला एक सिम्पल एक शॉर्ट मध्ये सांगतो, कोकण प्रादेशिक पक्ष जेव्हा 2 महिन्यात जेवढा कोकणात पोहोचलेला आहे हे फक्त लोकसभेमध्ये आम्ही उतरलोय म्हणून आणि EVM मध्ये पर्टिक्युलरली एक शहरापासून ग्रामपंचायत पर्यंत आपला कोकण प्रादेशिक पक्षाचा पुरस्कृत उमेदवार हा जनतेपर्यंत पोहोचेल हा महत्वाचा आमचा उद्देश आहे. आणि त्याही सोबत पक्षाचं जे धोरण आहे त्या लोकसभेच्या माध्यमातून, इलेक्शनच्या माध्यमातून जास्त जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं हा आमचा उद्देश आहे. एका ग्रामपंचायतमध्ये जर शकील सावंत उभे राहिले तर त्या ग्रामपंचायत मर्यादितच शकील सावंतचं नाव होतो आणि किंवा त्या कोकण प्रादेशिक पक्षाचा असलेला धोरण जो आहे तो त्या मर्यादितच होतो. लोकसभेच्या माध्यमातून खूप मोठे आपले ॲडव्हर्टाइजमेंट होऊन आपली जी विजन आहे ते जनतेपर्यंत पोहोचणं सोपं असतं. शकील भाई, सिंधुदुर्ग लोकसभा विधानसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ आणि 14 ला 51 वोट आहेत, आता ते जाऊ दे. तुम्ही आता त्याच्यावर कसे पोहोचताय? निशाणे कालच मिळाले पाई, आता तुम्ही पाई घेऊन बाहेर पडलात मैदानात, आता या 14 ला 51 वोटरपर्यंत तुम्ही कसे पोहोचणार ते आम्हाला सांगा. सोशल मीडिया, आम्ही सोशल मीडिया, फेसबुक, इंस्टाग्राम, न्यूज पेपर आणि जेवढा टाइम आपण जेवढे पण छोटे छोटे शहर आहेत त्यांचे जे ST स्टँड आहेत त्याच्यावर आम्ही उभे राहतो आणि जेवढे ST जातात त्याच्यामध्ये आम्ही ही निशाणी पोहोचवणार आणि हा माईकच कमाल करणार ह्यावेळी आणि कोकणाचा विकास करणार. या माईकवरच आम्ही बोलणार की कोकणाचा विकास झाला नाही, ह्यावेळी तुम्ही आम्हाला संधी द्या आणि लोक देतील, कारण की आम्हाला किती व्ह्यूज भेटत आहेत ते आम्ही बघतोय.
आम्हाला 2-2 लाख व्ह्यूज भेटतायत, कॉमेंट्स किती येत आहेत की आम्ही उत्तर देऊ नाही शकत, एवढे एवढे कॉमेंट्स येत आहेत आपल्या. आमचा जो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, तो इतर प्रस्थापित नेत्यांपेक्षा जास्त फॉलोअर्स आणि व्ह्यूअर्स आहेत हे तुम्हाला सांगतो. आमचा प्लॅटफॉर्म व्हिजिट करा. त्याही सोबत आम्ही येत्या लास्ट वीक ऑफ मे मध्ये एक चांगल्या सेलिब्रिटीला आम्ही रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये आणणार आहोत प्रचारासाठी, शकील सावंतच्या प्रचारासाठी. ते ऑटोमॅटिकली प्रचार होईल. हो, आणि एसटी मध्ये सुद्धा प्रवास करतो आम्ही. सर्वसामान्य जनतेचा जो त्रास आहे कोकणकरांचा ते अनुभवतोय, कारण आतापर्यंत कोणीही आपल्या आदिशान गाडीमधून नेते बाहेर पडून एसटी मध्ये कोणताही व्यक्ती प्रवास केलेला नाहीये असा एकही कोकणकर नेता तुम्ही दाखवा की तो आलिशान गाडीमधून. आता कालच तुम्ही बघितलं असेल दीपक केसरकरांनी एक मोठं व्हॅनिटी व्हॅन मागवून प्रचार करतायत, आणि आमचा उमेदवार एसटी मधून प्रवास करतोय. हा फरक बघा तर तुम्हाला समजून जाईल की ऑटोमॅटिकली कोकण प्रादेशिक पक्ष हे गावगावपर्यंत पोहोचतोय शकील सावंत याच्या नावावर. नाही, धोक्यात नाही, नाही धोक्यात नाही आहे. हे खाली बस प्रचार करायचा आहे त्याच्यावर आणि आपले वोट घ्यायचे. हंड्रेड पर्सेंट बघा, तुम्हाला सांगतो जे जे आत्ता जे खासदार आहेत, मी जे काय बघतोय रत्नागिरीमध्ये, बोलतात की तुम्हाला असं वाटतं की त्यानं काय केलंय आजपर्यंत ह्या 10 वर्षात काय केलंय, आणि जे बोलतात की संविधान काय करतील ते करू शकतात काय, ते वाचवू शकतात? आपण जनता वाचवू शकतो. आणि आता त्याच्यावरती उत्तर असं एकशे सहा अमेंडमेंट आतापर्यंत संविधानाचे झालेले आहेत. 106 अमेंडमेंट तेव्हाही कुठे झोपले होते का? एक काही संविधान हटव. बघा मी ऐका, नाही अजिबात नाही. मी तुम्ही सांगा आता राणे उभे आहेत ना, राणेनं केलं काय? नाही मला सांगा राणेनं काय केलं, इव्हन बीजेपीनं काय केलं मला सांगा ना. कोकणासाठी बीजेपीनं काय केलं ते सांगा ना मला. तसंच तुम्हाला काय वाटतं की धोक्यात आहे आपला संविधान अमेंडमेंट, तुम्हाला असं वाटतं? नाही बघा, हे मी असं कसं बोलू शकतो आपला संविधान धोक्यामध्ये आहे अमेंडमेंट असं बोलू शकतो काय? मी असं बोलू शकतो काय आपला संविधान धोक्यामध्ये? मी बोलू शकतो एकदम चुकीचं आहे. मी कोकणाच्या विकासासाठी उभा आहे, मी कोकणाच्या विकासासाठी उभा आहे. आजपर्यंत कोकणामध्ये एवढा पाऊस पडतो, मार्च एप्रिल मे ला पाणी नाही आहे, पाणी पियायला नाही आहे, आंगोलीला सोडा. मी एवढ्या वाडीत जातो ना, बघा तिथं पाणी आहे काय, पाकारी बनून काय हे नाही झालं. आज मी एका वाडीत गेलो, तिथं 80% मुलगी 10वीला काढला नाही. बाप म्हणतो माझ्याकडे 500 रुपये नाही तिला बसला 500 साठी. 100% आम्हाला विकास पाहिजे कोकणाचा. 75-76 वर्ष ते चाललंय. तुम्ही आता काहीतरी नवीन चेहरा द्या ना तुम्ही, आणि तुम्ही इतके वर्ष दिले ना त्या नेत्याला, त्या पक्षाला तुम्ही इतके वर्ष दिले ना, तुम्ही मला 5 वर्ष देऊन बघा ना. तुम्ही मला 5 वर्ष देऊन बघा. तुम्ही बीजेपीला पण दिलं, तुम्ही शिवसेनाला पण दिले, तुम्ही मला 5 वर्ष देऊन बघा ना. तुम्ही एवढे वर्ष तुम्ही संधी दिली ना सर्वांना, मला 5 वर्ष देऊन बघा. 5 वर्षामध्ये मी तुम्हाला दाखवू शकतो ना रिझल्ट काय येतोय. संसद मध्ये जाऊन बोलायला लागतं. आज आमचे खासदार काय जणकर बोलतात, वडापाव. सामाजिक काम भरपूर आहे माझं. जनतेपर्यंत जेवढे जे समजतात त्यांचा आहे. मी किती जणाला कामाला लावली आहे, किती जणाला बरंच काय मी केलंय, मला त्याच्यावर काय बोलायचं नाही. पण जनतेला माहिती आहे, जनतेला माहिती आहे. हे तुम्ही बोलताय, तुम्ही बोलताय, जनतेला माहिती आहे मी काय केलंय ते. हा माझा प्रश्न असा आहे की सोशल मीडिया आणि वृत्तपत्र एवढ्या माध्यमातून तुम्ही 14 लाख मतदारांपर्यंत पोहोचू शकाल असं. आम्ही डोर टू डोर कॅम्पेन करतोय, डोर टू डोर कॅम्पेन करतोय. प्रश्न पुरावा आहे,
हो 100%, कारण की 5 वर्षाचा वेळ वेगळा होता, आताचा वेळ वेगळा आहे. आता तुम्ही घरात बसल्या बसल्या तुमच्या फोनवरच सर्व भेटत. ओ साहेब मी तुम्हाला सांगतो, तुम्ही उत्तर दिलं ना की आतापर्यंत BSNL चे नेटवर्क पण नाही आहेत आपल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये, मग काय केलं खासदारांनी गेल्या 10 वर्ष? बघा तुम्हाला सांगतो, एका गावामध्ये 40 घर असली तर 10 घरामध्ये त्यांनी फोन आहे ना. येत्या 3 तारखेपासून आमचे कार्यकर्ते सर्व 1980 टोटल बूथ आहेत. मेजॉरिटी ऑफ 1500 पर्यंत बूथ वरती आमचं बूथ असणार आहे पूर्ण रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मध्ये. वेल आल्यानंतर, वेल आल्यानंतर समजेल. अपॉइंटमेंट आम्ही ट्राय करतोय, वेल आल्यानंतर तुम्हाला आम्ही. मुनावर फारुकी आणायचं प्लॅनिंग केलं. मुनावर फारुकी बिग बॉस माझा मित्र आहे, त्याचं आणायचं प्लॅनिंग. आम्ही ट्राय करतोय, आम्ही कोणाचं नाव नाही घेऊ शकत, पण आम्ही ट्राय करणार आहे. 3 ते 5 दरम्यान लास्ट डे पर्यंत लोकांपर्यंत माहिती असायला पाहिजे ना कोणी आणलंय काय. मी एवढंच बोलीन की ह्या माईकवर की कोकणाचा विकास करायचा आहे. जो अत्याचार कोकणावर झालाय इतके वर्ष, यावेळी तुम्हाला तुमचा वोट शकील सावंतलाच द्या, कारण की तुम्हाला एक चांगली संधी आहे. आणि आपण सर्वांना मिळून, मी एकटाच नाही, कोकणाचे सर्व मिळून आपण एक प्लॅटफॉर्मवर येऊन कोकणाचा विकास करून, जे पक्ष तुम्ही एवढ्या पक्षांना जो निवडून दिलाय त्यांना दाखवायचं की आम्ही 5 वर्षामध्ये काय करू शकतो ह्या कोकणाचा. आणि जेवढे इथे बसले आहेत ह्यांना पण मला मदत करायची आहे, आणि जेवढे कोकणाचे सिंधुदुर्गपासून सावंतवाडीपासून चिपळूणपर्यंत सर्वांना भार निघा. आणि शकील सावंतला चिन्ह्यावर, माईकवर, 9 नंबरवर, बटनवर प्रेस करा. आम्ही मागितली, आमची चॉईस होती. अवेलेबल होता तोच माईक आहे त्यांच्या लिस्ट मध्ये, जो माईक असतो तोच आपल्याला भेटणार. आम्हाला माईक, तुमचे माईक आहेत तसे माईक भेटणार नाही, त्यांच्यात जे रजिस्टर असणार तेच भेटणार. विनायक राऊत, कारण क्लिअरली नारायण राणे साहेबांच्या त्यांच्या पूर्ण कुटुंबाला कोकणानं इथे नाकारलेलं आहे. निलेश राणे साहेब 2 पडलेले आहेत, नारायण राणे साहेब सुद्धा 2 आमदारकीला पडलेले आहेत. तर ह्या लोकांना, ह्या परिवारांना डेफिनेटली कोकणाची जनतेनं नाकारलेलं आहे. मी तर तुम्हाला सांगू इच्छितो की भाजप हे स्वतः नारायण राणे साहेबांचा करेक्ट कार्यक्रम केला आहे त्यांना ही उमेदवारी देऊन, कारण त्यांनाही खात्री आहे की नारायण राणे निवडून येणार नाही आहेत. म्हणून हे स्वतः त्यांचं कसं राजकीय हे संपवायचं हे त्यांचं भाजपच्या आपसातच आणि त्यांच्या महायुतीमध्ये चाललेलं आहे. इथे क्लिअरली आहे की इथे इकडचे जे स्थानिक नेते आहेत सामंत बंधू तेही त्यांना सपोर्ट करणार नाही असे आम्हाला इथून आतमधून माहिती भेटलेली आहे. तर आमचा मेन जो आमचे प्रतिस्पर्धी आहेत ते विनायक राऊत आहेत. 10 वर्ष त्यांनी काहीच काम केले नाही, फक्त इडली डोसा हेच त्यांनी भाषण, त्यांचं तुम्ही संसदेत भाषण काढून बघा, फक्त इडली डोसा बोलायच्या शिवाय काही येत नाही. आणि जे बाकी इतर प्रस्थापित जे नेते नारायण राणे साहेब आहेत त्यांना एक साधा सिव्हिल हे माहीत नाही आहे, तेही किती व्हायरल झालेलं आहे. तर अशा नेत्यांना निवडून मला वाटत नाही की कोकणाची जनता देणार आहे. एक सुशिक्षित वर्ग शकील सावंत आहे, त्यांच्यासोबत मी ऍडव्होकेट ओएस पेचकर सुद्धा आहे, त्यांना मदतीसोबत 100% कोकणाची जनता आमच्यासोबत आहे. तुमच्या उमेदवार, तुमच्या उमेदवारीमुळे भाजपचा फायदा होईल तुम्हाला सांगतर मग तुमचा असं वाटतं? आम्ही तो सांगू इच्छितो की आमच्या मागे कोणच नाही आहे, फक्त देव शक्ती आमच्या मागे, अल्ला शक्ती आमच्या मागे आहे. आणि ती जे आत्ताचे मुख्यमंत्री सांगितलंय की महाशक्ती त्यांच्या मागे आहे, आमच्या मागे अल्ला देव शक्ती आहे. आणि ती जेव्हा शक्ती असते तर हे 100% तुम्हाला सांगतो, कोणताही समोर कोणी असो आव्हान त्याला पेलायचं ताकद आमच्याकडे आहे, आम्हाला खात्री आहे.
आणि विनायक राऊतच आम्हाला आमच्या समोर एक हे राणे साहेबांना 100% लोक नाकारणार हे खात्रीनं सांगतो तुम्हाला, कारण त्यांचे मुलंही ज्या पद्धतीनं भाषण करतात हे कोकणाची संस्कृती नाहीये, कोकणात हे चालणार नाही. एकदा तुम्ही आम्हाला निवडून द्या मग तुम्ही आम्ही कोकणाच्या जनतेला परत विचारू की आम्ही कसं कोणासोबत जायचं. इंडिया ब्लॉक आली, इंडिया ब्लॉक आली तर इंडिया ब्लॉकला मदत करणार की महायुती आली किंवा एनडीए सरकार आली तर आम्ही जनतेला विचारू की कोणासोबत जायचं. जनतेनं जे ठरवेल तर विरोधात बाकड्यात बसायचं, विरोधात मध्ये बसू, सरकारमध्ये बसायचं सरकारमध्ये. बघा कोकणाचा विकास करायचा आहे आणि 4 जूनला आपला रिझल्ट आल्यानंतर आम्ही परत जनतेकडे जाणार. जनता जे आम्हाला सांगणार ते आम्ही करणार, त्यांचा वोट आम्हाला पडलाय आणि आज आम्ही विकासासाठी उभा आहे. आमच्याकडे पैसा नाही, आम्ही प्रामाणिकपणे मी ऑथेंटिक इलेक्शन लढतोय हे लक्षात ठेवा. पुऱ्या भारतात नाही पुऱ्या जगामध्ये हे चांगलं मेसेज जाणार आहे कोकणातनं की आपण ऑथेंटिक इलेक्शन लढतोय, डोर टू डोर जातोय, पैसे खर्च नाही करत आहेत, जे काही सोशल मीडियावर थोडे बहुत जे खर्च होत आहेत तेच. तर हे मॅसेज एक चांगलं जाणार आहे, आपली सीट आल्यानंतर एक चांगला मॅसेज कोकणातनं जाणार की ऑथेंटिक इलेक्शन शकील सावंत लढले. नाही नाही करणार मी, 10 लाख पण नाही संपवणार. हिशोब तुम्हाला दिला जाईल आणि हिशोब बघा माझ्या चोपडी मध्ये देतो. त्यासाठी परत आपण एक प्रेस कॉन्फरन्स घेऊ, त्याच्यामध्ये तुम्हाला Yes. पण तुम्हाला एक सांगतो मी, कोकणाचा विकास आज हा जो थांबलाय ना हो माझ्यासाठी थांबलाय, मी करून दाखवणार तुम्हाला. आणि आज तुम्ही सांगताय की आपली काय व्हॅल्यू, आज सर्व पत्रकार पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातले पत्रकार आलेत आम्हाला प्रतिसाद देतोय हेच दिसतोय की पत्रकारांना सुद्धा आम्हाला सिरियस घेतलेलं आहे. आणि तुम्ही लोक फोर्थ स्तंभ आहात तुम्ही डेमोक्रेसीचे आणि तुम्हीच आम्हाला सपोर्ट करताय. आज आमच्या या पत्रकार परिषद मध्ये आलं याच दाखवून देतो की आमची व्हॅल्यू किती वाढलेली आहे 2 महिन्यात हे खात्री देतो. प्रश्न